स्वागत करते. आज आपण बघणार आहोत की 3 अंकी संख्या असताना किंवा 4 अंकी संख्या असताना आणि त्यांच्यामध्ये 0 असताना किंवा नसताना दिलेल्या सर्व अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती. तर बघा अशा प्रकारे जेव्हा प्रश्न येईल त्यासाठी काय करायचं. बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे 1, 3, 0, 2 या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व 4 अंकी संख्यांची बेरीज किती. बघा अशा प्रकारे प्रश्न आला की सरळ सरळ काय करायचं, यांच्या सर्व संख्यांची बेरीज करून घ्यायची. बघा यामध्ये काय संख्या आहे, 1, 1 अधिक 3 अधिक 0 अधिक आणि 2 या सर्वांची बेरीज करा. बघा बेरीज काय येते, 1 3 4 4 आणि ह्या 2 6 या सर्व संख्यांची बेरीज किती आली, 6. मग आपल्याला लक्षात ठेवायचंय की अशा वेळेस काय करायचं, 64 44 ही संख्या लक्षात ठेवायची, 64 44 ही संख्या लक्षात ठेवायची आणि या संख्येला जे आहे ते 6 ने गुणायचं. म्हणजे 6 × 6444 ही 64 44 म्हणजे 6444 आपल्याला लक्षात ठेवायचंय आणि आलेल्या बेरीजलेने गुणायचं. आता बेरीज काय आली, 6, म्हणजे 6 ने या संख्येला आपण गुणया. बघा साईन चौक 24 24 4 4 2 साईन चौक 24 24 2 26 26 6 4 2 साईन चौक 24 24 2 26 26 6 4 2 6 6 36 36 2 38. बघा मी तो काय उत्तर आलं आपलं, 38,664 हे झालं ह्या सर्व 4 अंकी संख्यांची बेरीज. हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. आपल्याला फक्त लक्षात काय ठेवायचे, ही वरची संख्या लक्षात ठेवायची. जेव्हा 4 अंकी संख्या येईल आणि त्यामध्ये 0 असेल आणि विचारलं सर्व संख्यांची बेरीज किती, तर बघा त्या ठिकाणी 64 44 करायचं आणि दिलेली जी काही बेरीज असेल तिला गुणायचं, म्हणजे आपलं उत्तर त्या ठिकाणी येऊन जाईल. बघा त्यानंतर घेऊ आपण पुढील प्रश्न. बघा आपण घेतला आता 4 3 2 0 ही संख्या घेतली, या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व 4 अंकी संख्यांची बेरीज किती. तर मग आता आपण काय करायचंय, यांच्या विस्तार म्हणजे या सर्व संख्यांची बेरीज करा. बघा काय आहे ती बेरीज, 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 0 4 आणि 3 7 7 आणि 2 9 म्हणजे या सर्व संख्यांची बेरीज किती आली, 9. आणि काय करायचं, 64 44 ला आपल्याला गुणायचंय, किती ने गुणायचंय, 9 ने गुणायचंय. तर गुणया म्हणजे ही सर्व संख्यांची बेरीज आपल्याला उत्तर मिळेल. बघा 9 चौक 36 36 6 4 3 9 चौक 36 36 आणि 3 39 39 9 4 3 9 चौक 36 36 आणि 3 39 39 9 4 3 9 सकम 54 54 आणि आपले आजचे किती आले, 3, म्हणजे किती झाले, 57. म्हणजेच काय की 57,996 हे झालं आपलं या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे 4 3 2 0 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व 4 अंकी संख्यांची बेरीज किती असणार आहे, 57,996. फक्त लक्षात काय ठेवायचंय तुम्हाला, हा आकडावरचं लक्षात ठेवायचंय, 64 44. त्यानंतर बघा जर 0 नसेल अंकामध्ये, जर 0 नसेल, बघा ही संख्या घेतली आपण 1 2 3 4 आणि ह्या 4 अंकी पासून, बघा ही संख्या आहे 1 2 3 4 ह्या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व 4 अंकी संख्यांची बेरीज किती आहे, ह्यामध्ये 0 नाही. बघा ह्या 4 अंकी संख्या असेल तर 24 संख्या त्या ठिकाणी तयार होतात. तर मग आता या 24 संख्या मांडा, बेरीज करा, खूप अवघड आहे. मग अशा वेळेस काय लक्षात ठेवायचंय तुम्हाला, 66 66 हा आकडा लक्षात ठेवायचाय. हा आकडा तुम्ही लक्षात ठेवला की याचं उत्तर लगेच काढू शकता. मग आता पहिल्याप्रमाणेच काय करा, ह्यांची अगोदर बेरीज करून घ्या, 1 अधिक 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 1 2 3 3 3 6 6 4 10 यांची बेरीज काय आली, 10. मग आता काय करायचं, 6,666 × 10 करा, बेरीज 10 आलेली आहे, यांची बेरीज 10 आलेली विस्तारित रूपाची. मग बघा हा 0 शी 0 आणि 1 6 6 1 6 6 1 6 6 1 6 6 बघा उत्तर काय आलं आपलं, 66,607 हे सर्व या प्रश्नाचं उत्तर झालं. म्हणजे काय, 1 2 3 4 या अंकांपासून 4 अंकी ज्या सर्व संख्या आहे या सर्व संख्यांची बेरीज काय आली, ती आली 66,660. फक्त लक्षात काय ठेवा आता इथे, 66 66 हा आकडा तुम्हाला लक्षात ठेवायचाय. मग अशा प्रकारे कोणत्याही 4 अंकी संख्या आल्या आणि त्यामध्ये 0 नसेल तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लगेच त्या ठिकाणी काढू शकता. आपण आता दुसरी संख्या घेतली, सपोज 2 4 6 आणि 8 यामध्ये सुद्धा 0 नाहीये.
दोन चार सहा आठ या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व चार अंकी संख्येची बेरीज किती? मग आता आपण आपल्याला काय करायचं, अगोदर या सर्वांची बेरीज करूया. बघा, दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ. बघा, दोन चार सहा, सहा सहा बारा, बारा आणि आठ किती झाले? वीस. बारा आणि आठ किती झाले? वीस. मग आता काय करायचं, नियम काय की याला काय करायचं, सहा हजार सहाशे सहासष्ट गुणिले वीस ने गुणा, त्याचा नियम आहे. म्हणून वीस ने जर आपण गुणले तर बघा हा झिरो शी झिरो ठेवूया, मग दोन ने याला गुणा, बेसकम बारा, बाराशी दोन हत्साला एक, बेसकम बारा, बारा ने तेरा, तेराशी तीन हत्साला एक, बेसकम बारा ने तेरा, तेराशी तीन हत्साला एक, आणि बेसकम बारा नाचा एक तेरा. बघा, हे झालं आपल्या या प्रश्नाचं उत्तर. बघा इथे काय, इथं म्हणजे शून्य नसताना, झिरो नसताना त्यावेळेस आपल्याला काय करायचं, सहासष्ट सहासष्ट ने गुणायचं. बघा, हे झालं चार अंकी संख्येबद्दल. जर आता तीन अंकी संख्या असेल आणि मध्ये शून्य असेल, बघा आता ही संख्या घेतली आपण, पाचशे तीन ही संख्या घेतली, पाचशे तीन ही संख्या घेतली आणि पाच झिरो तीन म्हणजे पाच झिरो तीन हे जे अंक आहे या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती? बघा ह्या तीन अंकी संख्या, तर आता काय करायचं, अगोदर यांचं पण विस्तारित रूप मांडा. पाच अधिक झिरो अधिक तीन, बघा पाच आणि झिरो अधिक तीन यांची बेरीज किती झाली? आठ. यांची बेरीज झाली आठ. मग आता काय करायचं, या ठिकाणी एक वेगळा नियम परत, दोनशे अकरा गुणिले आठ करायचं. बघा इथं लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, दोनशे अकरा ही संख्या लक्षात ठेवायची. केव्हा? जेव्हा संख्या तीन अंकी संख्या असेल आणि त्यांच्यामध्ये झिरो असेल त्यावेळेस काय करायचं, दोनशे अकरा गुणिले आलेल्या संख्याची बेरीज करायची. याची बेरीज काय आली? आठ. मग दोनशे अकरा गुणिले आठ करा. बघा, आठ एक आठ, आठ एक आठ, आठ दोन्ही सोळा, झालं एक हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी. हे झालं आपल्या या प्रश्नाचं उत्तर. म्हणून पाच झिरो तीन या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज काय असणार आहे, ती असणार आहे एक हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी. बघा, त्यानंतर बघा आपण अजून एक संख्या घेतली, सपोज नऊ सहा झिरो ही संख्या आपण घेतली आणि या अंकापासून तयार होणाऱ्या सर्वच्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती? तर बघा, बेरीज करा अगोदर, नऊ अधिक सहा अधिक झिरो. बघा, नऊ सहा किती झाले? पंधरा. आणि हा झिरो म्हणजेच काय? पंधरा. याची बेरीज किती आली? पंधरा. मग आता काय करा, या सर्व संख्येला सुद्धा आपल्याला कितीने गुणायचंय? दोनशे अकरा ने गुणायचंय. म्हणून दोनशे अकरा गुणिले पंधरा या सर्व संख्या म्हणजे यांच्या बेरीजेला. मग आता बघा, पंधरा ने दोनशे अकरा ला गुणायचंय. पंधरा एक पंधरा, पंधराशे पाच हत्साला एक, पंधरा एक पंधरा, पंधरा एक सोळा, सोळाशे सहा हत्साला एक, पंधरा दोन तीस, तीस आणि एक तीस. म्हणजे या सर्व संख्यांची बेरीज किती झाली? तीन हजार एकशे पासष्ट. बघा, हे झालं शून्य असताना, तीन अंकी संख्या असेल आणि शून्य असेल त्यावेळेस. आता बघा, तीन अंकी संख्येमध्ये शून्य नसताना, तीन अंकी संख्येमध्ये शून्य नसताना कशा प्रकारे बेरीज करायची? बघा, एक दोन तीन या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती? तर अशा वेळेस काय करायचं, बघा एक अधिक दोन अधिक तीन यांची बेरीज करा. एक दोन तीन, तीन तीन सहा, बेरीज झाली सहा. मग अशा वेळेस तुम्हाला गुणायचे बघा, दोनशे बावीस, दोनशे बावीस, दोनशे बावीस गुणिले आलेली बेरीज, आलेली बेरीज काय सहा, दोनशे बावीस या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय. बघा, मग साईन दोन्ही बारा, बाराशे दोन हत्साला एक, साईन दोन्ही बारा, बारा ने तेरा, तेराशे तीन हत्साला एक, साईन दोन्ही बारा, बारा ने तेरा. बघा, या सर्व संख्यांची बेरीज किती आली? एक हजार तीनशे बत्तीस. त्यानंतर बघा, आपण दुसरी संख्या घेतली, सपोज आपण संख्या घेऊया सत्त्याण्णव चार, सत्त्याण्णव चार किंवा नऊ सात चार या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती? यामध्ये सुद्धा शून्य नाही आणि शून्य नसेल तर त्यावेळेस आपल्याला काय वापरायचंय? दोनशे बावीस वापरायचंय. म्हणून आधी बेरीज करूया, नऊ अधिक सात अधिक चार. बघा, आता काय करायचं, चार आणि सात किती झाले? अकरा. अकरा आणि नऊ किती झाले? वीस. अकरा नऊ किती झाले? वीस. मग आता दोनशे बावीस गुणिले, दोनशे बावीस गुणिले काय करायचंय आपल्याला? वीस करायचंय. बघा, झिरोशी झिरो, बेदोनी चार, बेदोनी चार आणि बेदोनी चार, म्हणजे चार हजार चारशे चाळीस हे झालं आपलं या प्रश्नाचं उत्तर. बघा, फक्त तुम्हाला चार गोष्टी लक्षात ठेवायचंय, जर ती चार अंकी संख्या असेल आणि त्यामध्ये झिरो असेल तर तुम्हाला चौसष्ट चौवेचाळीस वापरायचंय,
आणि चार अंकी संख्या असेल आणि झिरो नसेल तर 66 66 ही संख्या वापरायची आहे आणि तीन अंकी संख्या असेल आणि त्यामध्ये जर झिरो असेल तर तुम्हाला 211 ही संख्या वापरायची आहे आणि तीन अंकी संख्या असेल आणि त्यामध्ये सॉरी पहिले मध्ये चुकलं, तीन अंकी संख्या असेल आणि झिरो असेल तर त्यामध्ये तुम्हाला 211 वापरायचे आहे आणि तीन अंकी संख्या असेल आणि झिरो नसेल तर तुम्हाला 222 ही संख्या त्या ठिकाणी वापरायचे आहे. ह्या चार गोष्टी लक्षात ठेवल्या की तुम्ही यावर आधारित कोणताही प्रश्न आला तो सोडवू शकता. बघा, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्कीच करा. धन्यवाद.